नमस्कार, गुड मॉर्निंग. मी वृषाली. जसं की तुम्ही बघू शकताय, सकाळची वेळ आहे. आता नुकतीच माझी एक्सरसाइज झालेली आहे आणि आता वेळ आहे ती काढा बनवण्याची. काढा जो आयुष मंत्रालयाने आपल्याला सुचवलेला आहे, इम्युनिटी वाढवणारा, आपली प्रतिकार शक्ती वाढवणारा काढा आपण आज बनवत होती मी. तर मला वाटलं की ही रेसिपी मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी. आपण तो फॉर्म्युला अनेक ठिकाणी वाचलेला आहे, आयुष मंत्रालयानेच आपल्याला तो दिलेला फॉर्म्युला आहे, पण तो बनवायचा कसा काढा ते आज आपण बघतोय. डिस्क्रिप्शन मध्ये मी किती वयाच्या मुलांनी तो किती घ्यावा हे सुद्धा लिहून पाठवणार आहे. तर सध्याच्या या काळामध्ये स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवणं हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही व्यायाम करा. व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज नाही. मी सुद्धा घराबाहेर गेली नव्हती, घरातच मी सूर्य नमस्कार आणि योगासनं केलेली आहेत आणि आता मी काढा बनवती आहे. तर हा काढा कसा बनवायचा, त्याचं साहित्य काय आहे ते आपण बघूया. त्याचं साहित्य आणि प्रमाण हे सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून पाठवते. कोण किती वयाला किती द्यायचं हे सुद्धा लिहून पाठवते. तुम्ही फक्त बारकाईने त्याची सगळी प्रोसेस बघून घ्या. अत्यंत महत्वाचा हा काढा आहे, आपल्या घरातल्या प्रत्येकाची प्रतिकार शक्ती वाढवणारा, जो आपल्याला आयुष मंत्रालयानेच सुचवलेला आहे. तर तो काढा कसा बनवायचा ते आपण आता बघतोय. बघूया यासाठी काय साहित्य लागतं ते. सर्व साहित्य व्यवस्थित बारकाईने बघा आणि हा काढा तुम्ही नक्की बनवा. माझा आग्रह आहे तुमच्याकडे की हा काढा बनवा आणि प्रत्येकाने त्याचं सेवन करा. प्रतिकार शक्ती वाढवणारा असा हा काढा आहे. एका साहित्याचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते. हे आहे तुळस, अर्धा अर्धा चमचा. हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे, गूळ जास्त घेतलेलं आहे ते सगळं सांगतेच मी. हे तुळस आहे. तर तुळशीची जी पानं असतात ती मी घरामध्ये सुकवली होती आणि त्याची या पद्धतीने पावडर करून घेतलेली आहे. ही सुंठ पावडर आहे. आपलं जे आलं असतं आपण जे घरामध्ये वापरतो ते आलं जेव्हा सुकतं त्याला सुंठ म्हणतात. त्या सुंठीची ही पावडर आहे. ही दालचिनीची पावडर आहे. ही जे आपले काळे मिरे असतात, पेपर पावडर ज्याला म्हणतात, काळ्या मिऱ्यांची ही पावडर आहे. ही आहे हळद, ही सुद्धा अर्धा चमचा मी घेतलेली आहे. हे गुळवेल आहे. गुळवेल हे प्रतिकार शक्ती वाढवायचं काम करतं. हे गुळवेल अर्धा चमचा मी घेतलेले. गुळवेलची पावडर कुठल्याही आयुर्वेदिक स्टोअरमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल असते. आणि हे घेतलेलं आहे मी आवळा. आवळ्याची जी पावडर असते ती अर्धा चमचा घेतलेली आहे. मनुके घेतलेले आहेत आणि चवीसाठी लहान मुलं माझ्याही घरात आहेत त्यामुळे चवीसाठी मी यात हा गुळ घालतीये. तुम्हाला हवं असलं तर काढा बनवल्यावर तुम्ही त्यामध्ये मधसुद्धा घालवू शकता, गुळ नको असेल तर. किंवा अशा पद्धतीने तुम्ही गुळ पण वापरू शकता. एक पातेलं मी घेतलेलं आहे. यात मी सुरुवातीला थोडंसं पाणी घालून घेते. आपण हे सगळं कालवून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा आपण अजून पाणी घालणार आहोत. यात आता मी घालतीये हे अर्धा चमचा मी घेतलेली तुळशीची पानं. आपल्याला कफ, सर्दी, खोकला या सगळ्या विकारांवर ही तुळशीची पानं, ही सुंठेची पावडर. आपलं डोकं वगैरे जरी दुखत असेल आपण सुंठ उगाळून लावतो, आल्याचा चहा पितो थंडीच्या दिवसात, पावसाच्या दिवसात. दालचिनीची पावडर, काळी मिरी पावडर आणि हळद. हळद सकाळच्या वेळेला तुम्ही हा काढा प्या आणि रात्री झोपताना दूध हळद प्या. गुळवेल, आवळा. आता मी हे मिक्स करून घेते. थोडं अजून पाणी यात घालूया. एक जग भरून हा करूनच ठेवणार आहोत. पण आधी कालवून घेण्यासाठी खूप पाण्यात टाकलं की मग ते काही वेळा त्याच्या गुठळ्या बनतात. हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. यात मी घालतीये या मनुका. काळ्या मनुका सुद्धा वापरल्या तर चालतात. काळ्या मनुका वापरणं अजून जास्त चांगलं असतं. यात आता मी गुळ घालतीये. हा घेतलेला चवीसाठी गुळ आहे, याचं कुठलंही प्रमाण नाही. चवीनुसार हा वापरलेला आहे. यात आता हे सगळं पाणी मी घालून घेते. अर्धा लिटर हे पाणी आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि छान असं उकळून घेणार आहोत. मी गॅसवर आता काढा उकळण्यासाठी ठेवलेला आहे. तो त्याला उकळी फुटली की आपल्याला एक 15 ते 20 मिनिट तो छान उकळू द्यायचा आहे. म्हणजे आपल्या आपण जे सगळी औषधी त्याच्यात घातलेली आहे त्याचा सगळा अर्क त्यात व्यवस्थित उतरेल.
आपला काढा उकळायला लागलेला आहे. या काढ्याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं याच पद्धतीने उकळू द्यायचं आहे. उकळ फुटलेली आहे, 15-20 मिनिटं आपण असंच उकळू देऊया. म्हणजे सगळ्या औषधांचं जे आपण औषधी वनस्पती वापरलेले आहेत, जे जिन्नस वापरलेले आहेत, त्याची छान अशी सगळं सत्व त्यामध्ये उतरेल. हल्ली रोज आपण कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांचा वाढता आलेख वाचला की खूप भीती वाटायला लागते. तर अशा वेळेला आपल्याला जे आपल्या आरोग्य मंत्रालयाने, जे आयुष मंत्रालयाने सुचवलेले हे उपाय आहेत, हे खरंच खूप यशस्वी होत आहेत. लोकांना त्याचे परिणाम जाणवत आहेत. तर अगदी सोप्या पद्धतीने हा बनवता येतो. म्हणून मी म्हटलं की सकाळच्या वेळेला ठीक आहे, आपल्याला तयारी करायला वेळ नाहीये, तरी पण काहीच हरकत नाही. आपण जेव्हा मी माझा काढा बनवतीये तेव्हाच तुम्हाला त्याची रेसिपी मी शेअर केली, खास व्हिडिओ करायचा म्हणून. आपण आत्ता नाही बनवला तर मी माझा बनवत होती, तर मला असं वाटलं की हे तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी लगेच तुमच्यासोबत हे शेअर करते आहे. सकाळच्या वेळेला आम्ही असा काढा घेतो आणि रात्री झोपताना दूध हळद घेतो, त्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते. तुम्ही सगळ्यांनी हे नक्कीच करा. आणि हा काढ्याचा जो व्हिडिओ तुम्हाला मिळाल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जेवढे नंबर आहेत तेवढ्या प्रत्येकाला हा पर्सनली तुम्ही सेंड करा. हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाला वाचवणं, प्रत्येकाला याबद्दल जागृत करणं हे आपलं काम आहे, आपलं हे अभियान आहे, आपण असं समजूया. आणि प्रत्येकापर्यंत आपण हे नक्कीच पोहोचवूया. पंधरा मिनिटं झालेले आहेत, माझा काढा उकळतोय. आता मी गॅस बंद करते. हा थोडासा थंड होऊ देऊ, आता खूप जास्त गरम आहे. थोडासा थंड झाला की आपण हा गाळून घेणार आहोत. आपण बनवलेला काढा हा आता थोडा थंड झालेला आहे. आता आपण हा गाळून घेऊया एका भांड्यामध्ये. मी आता हा गाळून घेते. काढा माझा गाळून झालेला आहे. आता तो हा एक ग्लास आहे, अर्धा ग्लास मी घेते. या पद्धतीने प्रमाण प्रत्येकाचं, तर हे मोठ्या माणसांसाठी अर्धा कप आहे. लहान मुलांना तुम्ही किती द्यायचंय, काय द्यायचंय ते मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून पाठवती आहे. आणि याच्यामध्ये जे गुळाचं प्रमाण आहे ते मुलांना थोडं कडवटपणा याचा जो असतो तो घालवण्यासाठी मुलांना जास्त गूळ तुम्ही घालून नक्कीच बनवू शकता, जेणेकरून त्यांनी हा काढा प्यायला पाहिजे. त्या हिशोबाने तुम्ही गुळाचं प्रमाण वापरा. वरतून तुम्ही मध सुद्धा ऍडिशनल यात घालू शकता. तर प्रतिकार शक्ती वाढवणारा माझा काढा रेडी आहे. तुमचाही काढा तुम्ही लवकरात लवकर बनवा, दररोज तो घेत जा. आणि जसं की मी मघाही सांगितलेलं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्या प्रत्येकापर्यंत ही रेसिपी पाठवा. प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. टेक केअर, बाय बाय. भरपूर व्यायाम करा, तो घरात करा. आणि या प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्याचं मात्र नक्की 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 सेवन करा. बाय बाय.